कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभव वाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या. निसर्ग संपन्न वैभव वाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प. आपला 712 आपलं घर समर्थ नगर वैभव वाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभव वाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प. अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प. आपल्या 712 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थ नगर. तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साइटला भेट द्या. संपर्क गंगाधर केळकर 91 75 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 28 50 14 11 67. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला असं म्हणणं फार चुकीचं आहे. हे स्थानिक पातळीवरची निवडणूक होती आणि त्यामुळे युतीचा धर्म आम्ही पाळला. आमचं या निवडणुकीत कोणतंही नुकसान झालं नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे. प्रत्यक्ष पाहिलं तर असं कोणताही धक्का लागण्याचा काही विषय नाही आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवरती महायुतीची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या मार्गदर्शनाला किंवा सत्तेवरच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही तडजोड केलेली होती. काही अपवाद सोडला असेल तर काही ठिकाणी झालं असेल, स्वतंत्र अशा निवडणुका लागल्या असतील, पण ह्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या ह्या गावपातळीवर लढवल्या जातात. गावामध्ये शेजारचा सुद्धा जे उमेदवार असतो त्याच्या बाजूचाही उमेदवार असतो आणि त्यामुळे गावामध्ये एखाद्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये, कार्यकर्त्यामध्ये दुरावा होऊ नये, त्यामुळे गाव पातळीवरती म्हणजे गाव विकास आघाडी निर्माण केली जाते आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे सदस्य असतात, मग ते भाजप असू दे शिवसेना शिंदे गटाचे, हे एकत्रितपणे काम करतात आणि त्याच गाव विकास आघाडीमधून अशा पद्धतीची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मग सावंतवाडी असू दे दोडामार्ग असतो वेंगुर्ला असेल या ठिकाणी सदस्य तर निवडून आलेलेच आहेत. आणि पण काही गावामध्ये जे गाव विकास आघाडी आहे त्या ठिकाणी सुद्धा सरपंच हे आमच्या महायुतीचे आलेले आहेत. ही वस्तुस्थिती सत्य आहे, ही काही डावलता येणार नाही, हे निश्चित कालच्या निकालून स्पष्ट झालेलं आहे. नाही आहे असं कोणतीही वस्तू नाही, म्हणूनच मी आपल्याला म्हटलं की गाव विकास आघाडीमध्ये शिवसेना पक्षाचे सुद्धा सदस्य निवडून आलेले आहेत. आता गावपातळीवर निर्णय झाल्यामुळे गावपातळीवरती एक गावातला जो विषय असतो तो गावपातळीवर सोडवला जातो आणि त्यावेळी ठरलं जातं की गावाच्या वतीने ठरवलं पाहिजे, कोणी तसं लेबल लावू नये, कारण तसं काय पक्षचिन्हावर निवडणुका लढवल्या जात नाहीत आणि त्यामुळे त्यावेळी ठरतं की ठीक आहे, जरी तो आमचा पुरस्कृत जरी कार्यकर्ता असला किंवा BJP असा आमचा जरी असला तरी तो गाव विकास प्राधिकरणामध्ये सामील होत असल्यामुळे निश्चितच तो एक गाव विकासचा सरपंच म्हणून ठरला जातो. असे गाव विकासचे निर्णय ह्या ठिकाणी लागलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं बऱ्याच ठिकाणी आमचे सदस्य निवडून आलेले आहेत, त्यामुळे तिथे आम्हाला कुठे धक्का बसला असं काय आम्हाला या ठिकाणी जाणवत नाही. त्यांचं तरी कुठे सुरू झालं आहे, त्यांचं पण संपलेलंच आहे ना. ते कुठे आहेत, ते आयत्या टाट्यावर बसायला बघतायत, गाव पॅनलमध्ये घुसून. आज त्यांनी जाहिरात दिली, आपले फोटो घातले, आता प्रत्यक्ष त्या सॅटेलाईट बेडशीवर त्यांनी दावा सांगावा बाबा शिवसेना उद्धव गटाची ग्रामपंचायत आली म्हणून. तसं होत नाही, आम्ही गाव पॅनल म्हटल्यावर काम पाहतो, म्हणजे गावात तुझा भाव निर्माण होऊ नये वय तिथं पाठव म्हणून आम्ही गप्प बसलेलो आहोत. पेंडूरसारख्या ठिकाणी आम्ही भाजपची चांगली बोलणी केली होती, त्यामुळे असं काय नाही. आणि आमच्या साहेबांनी सांगितलं होतं की युती धर्माला तडा बसेल असं कोणतेही वर्तन आपल्या कार्यकर्त्या उठतं नाही, त्यानुसार संघटनेने तसं ठरवलं आणि आम्ही निवडणूक लढवलेली आहे. कुठे आता बोडनमध्ये आमचे 3 सदस्य आहेत, मग खातं कुठलं हे खातं कुठलं आहे. बोडनमध्ये 3 सदस्य आहेत आमचे, अगोदर 2 बिनोर आले दुसऱ्या ग्रामपंचायतीत. कुठले ती कुडासे, मग खातं कोणतं नाही कसं म्हणणार. नाही नाही काय करायचं, दीपक भाई आहेत आणि पाठीशीच राहणार. दीपक भाई आग्रही असतात मतदारसंघाच्या विकास आणि हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती आहे, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता दीपक भाईंच्या पाठीशीच उभा राहणार आहे आणि नेहमी राहतोय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल.